वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश मारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। सकळाचा पाया माझे दंडवत अपुलाने सुख करा, ते करावे देवाची चिंता करून या मन शुद्ध व्हावे। तुका म्हणे लाभ होयतो व्यापार, अथवा तुका म्हणे हित होयतो व्यापार। करा काय फार शिकवावे, सकळाचा पाया माझे दंड आपला रे चित्त शुद्ध करावा। उपदेश नका करू नाशा आयुष्याचा, सकळाचा पाया माझे दंडवत आपला रे चित्त शुद्ध करा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा उपदेश करणाऱ्या अर्थात सर्व प्राणी मात्रांना उपदेश करणाऱ्या या अभंगाच्या संबंधी काही चिंतन करण्याची बहुतांशाने कीर्तनामध्ये परिहार देण्याची पद्धत आहे। असं थोडा परिहार देणं गरजेचं। धना धना पहिला भाग असा वाटतो मला, नाशिक कडून म्हणा किंवा दूरवरून विदर्भात येऊन दुसरा विद्यार्थी तिसऱ्या श्रेणीत जाऊन पडतो, त्याच्यातही अगदी शून्यासारख्या श्रेणीचे मार्ग मिळतात। शाळा एक, विद्यार्थी अवस्था एकता एक, तरी प्रकारात फार फरक आहे। उदाहरण उत्तर रामचरितामध्ये असा गोड श्लोक आलेला आहे, वितरती गुरु प्राज्ञे विद्या यथैव तथा जरे। गुरु हा बुद्धिमान विद्यार्थ्याला जशी विद्या देतो त्याप्रमाणे जड विद्यार्थ्याला देतो, दोघांना सारखं शिकवत असतो। तीच पुस्तक आहे, तीच गुरुजी आहे, तीच शाळा आहे, तीच येत आहे, तरी देखील विद्यार्थ्याला फरक आहे। तसं भक्ती तीच, नाम तेच, सेवा तीच, उपासना तीच, पण अधिकारामध्ये फार मोठा फरक पडतो, अपेक्षेमध्ये अशा रीतीने फरक पडतो। आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ। भक्ती करताना सर्व दिसत असले तरी सर्वांचा उद्देश एक नाही, कोणी दुःख निवृत्ती करता भजन करतो, त्याने करावं का करू नये किंवा त्याचं ते करणं योग्य का अयोग्य हा प्रश्न नाही, पण भक्ती ही आर्त म्हणजे पीडा दूर करू शकते ही नक्की। आर्तो जिज्ञासु दुःख निवृत्ती करता ही भक्ती असते, ज्ञान प्राप्ती करता ही जिज्ञासु भक्ती करत असतो, अर्थ प्राप्ती विशिष्ट विषय अधिकांचा किंवा अर्थाचा लाभ याकरताही भक्ती केली जाते, आणि ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर विशिष्ट आनंद मिळवण्याकरता देखील भक्ती केली जाते। एकूण त्याचं रहस्य माझ्या दृष्टीने एक प्रकारचं हे वाटत कि या जगतातील सर्वच गोष्टीवर मात्रा म्हणजे भगवान नाम आहे। विठ्ठला मागील वर्षाच्या मला वाटतं त्या पावसाळ्यामध्ये मोठा जबरदस्त हृदय द्रावक तडाखा या परिसराला बसला तो महापुरांचा। कोणतं काय काय गावाचं
आणि त्या संदर्भात तुमची गावाचे गाव त्यांची झालेली कठीण अशा जे गेले त्यांच्यापर्यंत तर दुःख आहेच, पण ते पाहिलं ऐकलं यांना देखील त्यापेक्षाही अधिक दुःख व्हावं असा विचार. दुसरा मुद्दा त्यांच्या बोलण्यामध्ये अशा आला की शेतीची म्हणा किंवा अशा रीतीने ज्याच्यावर खऱ्या अर्थाने देशाची धारणा समाजाची धारणा प्रवास करताना गाडीने रस्त्यात अशा रीतीने पाहण्याचा प्रसंग कोण किती मोठ मंत्रीपद भूषवतो, कोण कोणत्या अधिकारावर जातो, कोण केवढा व्यापार अशा रीतीने करतो, पण या सगळ्या देशाचा नाही तर सृष्टीचा कणा ज्या शेतकऱ्याला मानावा लागतो तो फाटक्या शरीराने राहताना दिसतो, फाटक्या कपड्यामध्ये राहताना दिसतो, पण त्याच्यावर सगळी सृष्टी एक प्रकारची जगते. उठाला तेव्हा भगवत भक्ती ही एवढी विशाल आहे, परमार्थ हा एवढा विशाल अशा स्वरूपाचा आहे की जीवन मुक्तीचा यथार्थ आनंद भोगण्याकरता देखील भक्तीच करायची आणि जीवनातील नाना प्रकारच्या दुःखांचा परिहार व्हावा याकरताही भक्तीच करायची. त्या अॅलोपॅथिक औषधामध्ये अलीकडे 56 रोगावर चालणारे एकच इंजेक्शन निघाले. बहुतेक तज्ञ नसतात, जसं शहरातल्या नाकाला नेत्र तज्ञ नाक कान घसा तज्ञ या शब्दाचा खरा अर्थ आहे की बाकीच्या बाबतीत आज्ञ त्याच्यात तेवढ्यात तज्ञ, इतर विषयाचा पत्ता. त्यामुळे तर एका एका रोग्याला सुद्धा नुसतं तपासण्याकरता अलीकडे 5-5 डॉक्टर लागतात. पूर्वी एक डॉक्टर अनेक रोग्याला तपासत होते, आज अनेक डॉक्टर एका रोग्याला तपासतात. एवढा पुरुषार्थ, एवढी प्रगती. मला तर वाटतं मेल्याच्या नंतर जे 5 जण भेटत होते त्या बिचाऱ्याला न्यायला, ते आता अगोदरच भेटतात. जणाकडे ती तपासणी करावी लागल्यानंतर तेवढ्यातच तो असा घाबरून जातो रोगी की आता आपलं संपलं, आपण त्या मार्गाला निघालो. बिचारे ते जनरल काम करण्याचे डॉक्टर लोक असतात, ते फार तज्ञ नसतात. एका डॉक्टरला मी सहज घेतला, म्हटलं तुम्ही हे बहुतांश आणि इंजेक्शन सर्वांना हे देता येते कारण ते म्हणजे महाराज हे एकच इंजेक्शन असं आहे की रोग्याला कोणताही रोग असो 56 रोगापैकी जो असेल तो त्याच्यावर गुण देणार. तसं आपला हरिनाम रूपी औषधी आहे, दुःख निवृत्ती करता आहे, वेष्टी दुःख निवृत्ती करता, समष्टी दुःख निवृत्ती करता, अर्थ प्राप्ती करता, मोक्ष प्राप्ती करता, ज्ञान प्राप्ती करता, धन प्राप्ती करता. अवघी होती लाभ एकाया चिंतने नाम संकीर्तने अवघे होती अवघे होती लाभ एकाच वस्तू मध्ये अनेक लाभ देण्याचं सामर्थ्य असेल. घरातलं उदाहरण सांगायचं किंवा पुढे आलं म्हणून सांगायचा प्रयत्न करूया
की अग्नि एकच आहे, पण चहा करायचा तरी त्याच्यावर, स्वयंपाक करायचा त्याच्यावर, म्हाताऱ्या माणसाला शेकोटा घ्यायचा झाला तर त्याच्यावर। अजून अग्नीचे काय काय फायदे होतात, दुसऱ्याच्या घराला आग लावायची तर ती सुद्धा त्याच्यानेच अशाने तिची होते। एकच अग्नी जीवनामध्ये काय काय करत नाही, उठाला किंवा जीवनातले अनेक अथवा अनंत प्रश्न सोडविणार भगवत नाम आहे, ही गोष्ट संतांनी समाजाला एक प्रकारची जगाला एक सांगितली। नामस्मरण अथवा नामसप्ताह कोणत्या निमित्ताने केला जाओ, जो जो भाविक त्याच्यामध्ये सहभागी होईल आणि त्याचा जो जो हेतू असेल त्या त्या हेतूला उत्तर याच्या जवळ उठाला। माझ्या दृष्टीने तर आणखी एक मुद्दा असा मला वाटतो की काय मिळवायचं, कशासाठी म्हणून नाम सप्ताह करायचं, असं जर उत्तर झालं तर पुढे काय मिळवायचं आहे यापेक्षा मागे काय मिळालं आहे त्याकरता नामस्मरण करेल। भगवान नाम चिंतन, भगवंताची सेवा, भगवंताच्या प्रत्येक जीवनात कार्य करायचं ते काय घडावं, काय मिळावं, काय व्हावं याकरता यापेक्षाही काय मिळालं, देवाने आपणास काय दिलंय हा करता। इंद्रिय हात पाय अर्थात भगवत सेवेचा, नामस्मरणाचा जीवनाशी जो संबंध जोडला, नाम घेतल्याने अमुक मिळेल, परमार्थ केल्याने अमुक साध्य होईल, यासाठी ते करायचं म्हणण्यापेक्षा जो देह आपल्याला मिळालेला आणि तो त्याने दिलेला आहे असं करता, जिने हा जीव दिला दान, त्या बाबतीत कृतज्ञता म्हणूनच आपण परमार्थ केला पाहिजे अथवा नामसप्ताह केले पाहिजे। तुठाला देहाचा अथवा आयुष्याचं प्रयोजनच आहे, देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा ठाला ठाला। या देहाने जीवनात काय मिळवायचं, देह कशासाठी मिळाले, घरासाठी का दारासाठी का प्रपंचासाठी। मनुष्य देहाचा मुख्य तर उद्देश कोणता, आयुष्याच्या साधने, मनुष्य देहाने मिळवायचा। तुका म्हणे जन्म आल्याचे सर्वची आत्मा वा अरे कर्तव्य श्रोतव्य मंतव्य निव्य। बर मग इतर प्रपंचाची व्यवस्था, प्रपंच हा देहासाठी आहे, शरीरासाठी, शरीर त्याच्यासाठी नाही। शरीर जर त्याच्यासाठी मनुष्य शरीर मिळालं असेल तर एक भगवंताची सेवा अथवा त्याची प्राप्ती करून घ्यावी एवढ्या। मग घरदार बायका मुलं वगैरे हे देहाधिकासाठी राहतात,
देहासाठी त्याची एक प्रकारची व्यवस्था आहे. थोडक्यात देहासाठी आहे प्रपंच आणि देह आहे परमार्थासाठी. आणि म्हणून वर्षानुवर्ष प्रपंच काबाड कष्ट प्रयत्न करत असतात. खर तर जेवढा काल प्रपंच तेवढा काल परमार्थ व्हावा, पण तेवढा न झाला तर कधी काळी कळवी ना. सामूहिकरित्या भगवंताची कथा कीर्तन भजन सेवा त्याच्या प्रत्येक अन्नदानाची या गोष्टी प्रकारच्या घडल्या पाहिजे. तुठाला जगद्गुरु तुकोबार हे जगताचं निरीक्षण करणारे परीक्षण करणारे आपण स्वतः त्या मनुष्य देहात येऊन काय मिळवलं आणि तोच देह या सर्व मानव मात्रांना मिळालेला आहे ते लोक या देहाने काय. कोणाकोणाला विचारलं तरी माणसं म्हणतात शेत तरी घेतलंय घर तरी बांधलंय मुलं लहानची मोठी केली मुलांची लग्न कार्य असेल की नाही केली. वयाच्या 60 वर्षापर्यंत हाच हिशोब विठाला मनुष्य देतो प्रपंचातली ती यादी त्याला पार करावी लागली तो भाग वेगळा, पण त्याच्यासाठी तो जन्माला आलेला नव्हता. त्याच्यासाठी तो आला ती त्याला करावी लागतात, पण तो तेवढ्यासाठी आलेला नाही. प्रपंच मनुष्याला चुकत नाही आणि प्रपंच करण्यात जीवनाची सफलता नाही. उठाला संपूर्ण शास्त्र विकासात जर काही चिंतन गोळ्यापुढे ठेवलं नाही आत्म्याचा विचार कसा करावा अनात्म्याचा कसा करावा दोन्हीच वेगळीकरण कसं करावं अनेक अनेक गोष्टी सांगितल्या. विवेक काय वैराग्य काय समाधी शक्ती काय संपत्ती काय, पण सगळ्या शास्त्रात म्हणजे आपण ज्ञानेश्वरी गाथा भागवत आदी ग्रंथ संस्कृत वाङ्मयाच्या प्रस्थांतरीकडे आपण विचार करावा कसा आणि त्याकरता अधिकार मिळवावा कसा आणि साधना कर हे सगळं सांगितलं, पण प्रपंच करावा कसा हे सांगितलं. कसा करावा गरिबीत करावा का श्रीमंतीत करावा हे सांगितलं नाही. अमुक वयात करावा का तमुक वयात करावा हे सांगितलं नाही. स्त्रियांनी करावा का पुरुषांनी करावा हेही सांगितलं नाही. मिळून प्रपंचाचं नावच घेतलं नाही. विठाला याचा अर्थ अशा रीतीचा आहे की प्रपंच अथवा संसार ही जीवनाशी तशी अभिन्न अशा स्वरूपाची गोष्ट आहे. ती केली तरी होणार आणि न केली तरी होणार तशा स्वरूपात ती सहजच घडत असत. आणि यापेक्षा पुढचं तर चिंतन बोलावं असं वाटलं तर सांगायचं झालं तर प्रपंच हा माणसाने करून होतच नसतो, तो अदृष्टात असेल तसा होतो. आपला सगळं आयुष्य आपला शरीर प्रारब्धाच्या हातात देऊन टाकायचं. आम्ही विष्णुदासी देव ध्यावा चित्ते होणार ते होते प्रारब्ध करणारे जे
जे संत आहेत ते देह प्रारब्धाकडे झोकून देतात आणि नेताने प्रयत्नाने परमार्थ जगाकडे पाहिल्यानंतर तुकोबारासारख्या सहृदय महात्म्यांना असं जाणवलं की हा समाज हे लोक परमार्थ प्रारब्धावर ठेवतात आणि प्रपंच प्रयत्नाने करतात. एक शेत न पिकलं दुसरं शेत गेलं, एका विहिरीचं पाणी न लागलं दुसरी विहीर शेतीने पोहोचली, एक धंदा न चालला दुसरा शर्तीचा करत, याच्यात नेत्याचे प्रयत्न चालू आहे. आणि त्यांना जर कीर्तनाला चला जरी म्हटलं तरी आमच्या प्रारब्धात नाही असं कुठाला. तुमच्या नशिबात आहे, तुमच्या प्रारब्धात आहे, तुम्ही ते करावं. आमच्या ते नशिबात वस्तुतः जीवनामध्ये देह मिळाला देवासाठी आणि त्या देवाच्याच बाबतीत ही माणसं म्हणतात आमच्या प्रारब्धात नाही, आमच्या नशिबात नाही. आणि इकडे प्रपंचाच्या बाबतीमध्ये दिवसाची आपला रात्रीचा दिवस करत, दिवसा तर धंदा उद्योगाने करतातच करतात पण रात्र ही पुरे नशीब. पण असा संपूर्ण वेळ प्रपंच करून यांच्या पदरात पडलं काय. उठाला ज्याच्यासाठी आयुष्य दिलं होतं त्या आयुष्य यांचं व्यर्थ झालं. येतो हिताचा कळवळा हाती त्यांच्या रंगात प्रपंच करत असतात म्हणजे त्यांना काही अनुभव नाही. पण ती कळकळ संतांना लागत असत. अंगणामध्ये लहान मुलं उन्हामध्ये खेळत असत, त्यांच्या त्यांच्या रंगात खेळत. पण तिकडे ज्या आईने त्याला जन्म दिला तिचं हृदय तुटायला लागतं की मुलगा उन्हात खेळत आहे, त्याला ताप आला तर ती आई त्याला सारखी हाक मार, बळ्या जरा सवली की बळ्या सवली उन्हात खेळू, त्याला उन्हाची तमाई नाही. तस संसारी जीवाला आपल्याला काय दुःख भोगावं लागणार आहे याच भविष्य माहित नाही, याच्याकडे लक्ष नसत, त्यांना आठवत नाही. पण संतांच्या पुढे येत उठाला प्रपंचात रंगलेल्या आणि परमार्थात विन्मुख झालेल्या जीवांना सांग नका करू नाशा सारख्या महात्म्यांनी या सर्व मानवाकडे पाहिल्याच्यानंतर हा देह आणि पर्यायाने हे आयुष्य मनुष्याला ज्या अर्थी दिलंय ज्या कारणाकरता दिलं मनुष्य देहाच जे प्रयोजनच आहे ते संपूर्ण पाहे पा शरीराची आगावा जया लागी आली ती पांडवा तो कार्यार्थ आघवा सांडोनिया सोडून दिलंय. आणि करुणा त्याच्यामध्ये
आपल्या आयुष्याचा हे वेच करत आहे, दुरुपयोग करत आहे। जगातले पहिले प्रपंचाचा भाग जरी सोडून दिला तरी जग प्रपंचातून ज्या व्यसनात घडलेलं आहे तिकडे जर पाहिलं माणसाचे चेहरे मोहरे बदलून गेले व्यसनामुळे। विठ्ठला विठ्ठला गाडीमध्ये तर म्हातारे ग्रस्त होते, सारखे गोट कोठारे खोकायचे, काहीतरी करायचे, सारखे इथून तिथून जवळजवळ दोन तीन तास ते आपलं खोकणं त्याचं ऐकलं। मी म्हणतो बघ, दिसायला तर आम्हाला चांगला दिसतो पण हा एवढा त्रास यायला होता। गाडीमध्ये सुद्धा वस्तुतः गाडीमध्ये लिहिलेलं असतं धूम्रपान करू नये, पण ते दोन्ही हातात गुपचूप विडी पित असेल प्रवास करत, म्हणजे विडीशिवाय त्याला राहावत, गाडीमध्ये सुद्धा विडीशिवाय राहावत। आणि प्रवासामध्ये तो जर एवढा हातामध्ये व्यग्र आहे तर एरवी त्याच्या हातामध्ये सदैव काय असेल हा विडी पुरता। बाबतीमध्ये माणसं तो दिवसातून काही वेळा घेणं, चार दिवसातून एखाद्या वेळा घेणं ते सोडा, पण त्या बाबतीतली माणसाची चिकाटी आणि तपश्चर्या एकदा वाढली की माणसं अगदी कळसाला नेतात ते व्यसन। एक विडी बहादर तर मला म्हटले, महाराज मी विडी पितो पण काडी लागू देत नाही, स्वतः विडी हे व्यसनासाठी मला ओढायला काडी पाहिजे, पण मला नुसती विडीच लागते म्हटलं काडी लागतच नाही। मला आश्चर्य वाटलं की मला विडी लागत असेल तर मग काडी कशी लागत। मी म्हटलं ग्रस्त जाऊ दे, न लागत असेल तरी एकदा तरी लागेल, काडी लागेल। पण म्हटलं विडी त्याशिवाय तू पितोच कशी, काडी ओढल्याशिवाय ती पिता कशी। तो म्हणतो महाराज त्याचा असं आहे, सकाळच्या प्रहरी एकदा विडी पेटून घेतली की दिवसभर विडीला विडी विडीला विडी विडीला विडी असे असल्यामुळे काडीचा प्रश्नच कुठे येतो। मग मला असं वाटलं की हा पक्का अग्नी उतरी तो विझून घेत नाही आधी। पूर्वीच्या काळात समोर अग्नीची उपासना करत असे आणि तो अग्नी विझूच द्यायचा नाही अशा चित्रांचा नियम असतो, तसा हा देखील अग्नी होती हा विडी विझू देत नका करू नाश स्वैर माणस व्यसनात आयुष्य घालव, संसारी माणसं विषयी लोक प्रपंचात आयुष्य घालवतात, साधक लोक परमार्थ साधनेत आयुष्य घालवतात, संत महात्मे जगत कल्याण करण्यात आयुष्य घालवतात। विठ्ठला आयुष्य सर्वाजवळ, पामराजवळ आयुष्य आहे वेदांताच्या तत्वज्ञानाप्रमाणे, स्वैर माणसाजवळ आयुष्य आहे, पण त्याचं आयुष्य काहीतरी या विड्या ओढण्यात, तंबाखू खाण्यात, तपकिर ओढण्यात, मला वाटतं पत्ते वगैरे अशा रीतीचे खेळण्यात, कुणाची तरी निंदा टीका टिप्पणी अशा रीतीने करण्यात, इंद्रियांच्या प्रमाणेच अशा रीतीने जीवन जगायचं। इंद्रियांचे वैरिले सर्व राखे जो जियाले, पुढे बैला तळी लागले उचिड जैसे उठल। इंद्रियांना वाटेल त्याप्रमाणे जगण्यातच आयुष्य यांनी घालवलं आहे, या स्वैर माणसाच्या आयुष्याकडे उभारण्यासाठी मागते म्हणती सब तो म्हणे तेथ इंद्रिये जे जे म्हणती ते तेची पुरुष करती ते
तरलेच न तरती विषय सिंधू उठला। आणि आपल्या आयुष्यातला बराच बराचसा भाग यांनी असा झाला। काय सांगू आपल्याला, देव धर्म तर आठवलंच नाही, पण याला दुःख दे, त्याला क्लेश दे, त्याला कष्ट दे, हे करण्यात सगळं आयुष्य त्याने घालवलं संपूर्ण संपूर्ण आयुष्य जिता जिशी जैसा तैसा पुढे आहे रे। आता शेवटी मृत्यू लोक आहे, हा सगळ्यांच्या आयुष्याला शेवट आहे, तो मनुष्य आजारी पडतो, म्हातारा आजारी पडतो, काही दिवसाने आता जाणार, तरी त्याने आपलं तोंड असं सोडून दिलं, चेहरा दुःखी असेल तिथं, गावातला जरा मोठाच मनुष्य होता, लोक भेटायला येऊ लागले, पण हा फारच दुःखी दिसल्यामुळे लोक म्हणू लागले की बाबा तुम्ही एवढं दुःख करायचं कारण नाही, आता वय झालेलं आहे, बरं मुलं सगळी चांगली लाईनीनं लागलेली आहेत, तुमच्या डोळ्यादेखत सगळा संसार भरलेला आहे, आता काळजी करण्याचं, पण त्या माणसाने काय उत्तर दिलेलं असं, तो म्हटलं मला त्याची काळजीच नाही, ही गोष्ट खरी आहे, पण खरं दुःख आणि खरी काळजी ही आहे की माझं मरण जवळ आलं आता हे मला दिसतंय, मला जवळ दिसत, आता काळजी ही आहे की मी मेल्यावर या सगळ्या गावाला दुःख कोण नाही। गेल्यानंतर ही काठी आता कोण चालली, आता त्याची त्यांनी खूप विचार करून याच उत्तर शोधायचा प्रयत्न केला। मनुष्य एखाद्या गोष्टी जर जास्त विचार करू लागला की उत्तर मिळतं, त्याला एक उपाय सापडला, त्याने काय केलं सगळ्या गावाच्या लोकांना बोलावून दिलं, लहान मोठ्यांना बोलावलं आणि बोलावून सांगितलं की बाबा माझी आता शेवटची विनंती तुम्हाला आहे की माझे मलाच तुम्हाला दुःख दिल्याचा पश्चाताप फार होतोय, दुःख आणि म्हणून मी एक शिक्षा भोगावी असं मला वाटत, कारण ती शिक्षा ही आहे की मी थोड्याच दिवसात आता मरेल, तेव्हा मेल्यानंतर इतर माणसाला जसं चौघाच्या खांद्यावर नेतात तसं मला निवड, माझ्या हातापायाला दोर बांधा आणि घरातून ओढत ओढत बाहेर काढा, रस्त्याने ओढत 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 असं स्मशानभूमीपर्यंत घेऊन जा, हेच तुम्ही सगळ्यांनी आता करायचं, कारण माझे मला दुःख होतो। आता आता यांचा कावा काय होता हे बिचाऱ्याच्या लक्षात आलं नाही, हे गावाचे जे लोक होते बिचारे ते तर म्हटले तुम्ही तरी आम्हाला बोलावून हे सांगितलं, नाहीतरी आम्ही हे करणारच होतो। तुमचा आयुष्याचा प्रताप असा आहे, त्यांनी हे करणार होतं तुमच्या, पण तुम्ही आणायचे सांगता तर ठीकच आहे, दोन चार दिवसात ते मेलं म्हातार। दुसरा म्हटला अहो मी जरा सगळ्याच्या अगोदर बांधणार, मला फार त्रास दिला होता, तर मी दोर बांधणार, तो म्हणला मी दोर मी दोन दोर बांधणार, तीन दोर बांधणार, काय शेतात दाव्याने त्याला बांधणार, असा ओढतच बाहेर काढ, आणि घरापासून थोडासा 50 फुटापर्यंत नेल्यानंतर सगळं गावातले लोक होते ओढायला, त्या ही बातमी पोलिसात कळली, कोणीतरी लोक एका माणसाला ओढून घेऊन चालले, आणि हजारो लोक आहेत म्हणाले, मग आता पोलिसांना वाटलं की एक अन दोन गाडीचं काम नाही, तिथे 10-20 जांभळ्या गाड्या तिथे आणि त्या गाड्या आणल्यावर पोलीस लोक त्यांना त्या गाड्यात टाकायला, त्याला हो हो आम्ही आम्ही काहीच केलं नाही म्हटले, हा मेल्यानंतर आम्ही याला बांधून बाहेर काढलं, ते म्हटले आता मेल्यानंतर का मेल्या मारून हे नंतर ठरेल, आता चला तुम्ही गुन्हेगार आहात का निर्दोष आहात हा भाग नंतर होईल, पण आता तुरुंगात चला। हो बिचारे सगळ्याच्या सगळ्या त्या गाड्यात टाकलं, तुरुंगात नेऊन ठेवलं, चिंभिन झाले ती माणस, जेव्हा रात्री 10 वाजता सगळे विचार करत बसले, ते म्हटले का आहे आता विचार करायची गरज, आपल्याला त्याचा डाव कळला नाही, म्हणाले जन्मभर आपल्याला सगळ्याला त्रास दिलाच दिला, पण मेल्यानंतर आपल्या सगळ्याची व्यवस्था करून गेला। Thank you.
हे आयुष्य मनुष्य कसा करता इतक असेल आणि आयुष्याचा हेतू तर वेगळा आयुष्याचं फळ तर वेगळा तेव्हा ज्या जे आयुष्य ज्याच्यासाठी मिळवलेलं आहे मिळालेलं आहे ते मिळवत नसून दुसराच दुरुपयोग करताना जेव्हा जग संतांच्या समोर येत आहे तेव्हा संत कळकळीने उपदेश करतात की बाबा आतापर्यंत गेलेलं आयुष्य जाऊ द्या पण इथून पुढे तरी आता तरी पुढे हाचे असा सर्व वर्ग दिसला की ज्यांचं बरस आयुष्य या नाही त्या उद्योगात गेलं व्यसनात गेलं विषयात आणि ज्याच्यासाठी ते मिळालं होत ते काही केलेलं नाही आणि आयुष्याचं दुसरंही मोल महाराजांच्या पुढे होत की इथून पुढे तरी यांनी ठरवलं तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची जैसा उडाला महापुरी नमळत निघाला याच आयुष्याचा योग्य विनियोग यांनी जर केला तर इथून पुढे सुद्धा ही आयुष्याचं फळ मिळू शकत म्हणून मागे गेले ते अवघ्याची वाहू मागचं जाऊ द्या कुठाला पुढे हाची उपदेश आता तरी सावरा आता तरी सावध व्हा आयुष्य जपत काय जात आहे पहा काळ जपत आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा स्वहिताचा घोर व्हा का ध्यानी रहा श्री हरीचे महान आयुष्य हे जात आहे काळ जपत असे पहा क्षणोक्षणा काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश उठाला नका करू नाश पण हे सांगत असताना मगाशी मी बोलून गेलो की ते आईच मुलग उन्हामध्ये खेळत असताना त्याला जाणवत नाही पण ते दुःख आईला जात तस मातेच्या हृदयाने संत महात्मे जगाला उपदेश करतात सकाळचा पाया माझे दंडव उपदेश केलेला तो उपदेश अत्यंत नम्र भावने मला वाटतं यामध्ये एक महत्वाचं चिंतन आहे
हा उपदेश तुकोबाराय जगाने त्यांना न विचारता सांगितले. विचारल्यावर जर उपदेश केला तर पाया पडत बसायची काहीच गरज. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर उत्तर अमुक आहे चला. पण एक वर्ग की रागावून सांगितलं. साधू संत कधी कधी अशा रीतीने आयुष्याचा नाश करणाऱ्या जीवांना रागाने सुद्धा सांगितलं. मातेच्या कोपी ठोकले स्नेह. मग सरोष बोलो ते कारण मणी धरिले. मग सरोष बोलो आदरिले. भगवान श्रीकृष्ण देखील अर्जुनाला जोर जोराने म्हणायचं रागावून बोलू लागले. ते कारण मणी धरिले. मग सरोष बोलो आदरिले. जैसे मापे मातेच्या कोपी थोकले स्नेहाती औषधाची या कडवटपणी. जिसे अमृताची पुरवणी. आहात न दिसे परी गुणी प्रगट हो. विठ्ठला संत महात्मे या बहिर्मुख वागणाऱ्या जगाला जरा रागाने सुद्धा झाला. किती सांगू तरी हाती घेऊन रागावून सुद्धा न ऐकणार हे जग समाज ना. तुम्ही रागवत राहा आणि आपलं काम तुम्ही करा आमचं काम आमचं. पण जशी कितीही मुलगा उन्हाळ असला तर आई त्याला सुधारण्याचा नाद सोडत. एक तर रागावून प्रयत्न करते आणि रागावून मुलगा न ऐकला तर ती आई त्या मुलाला म्हणते बाबा तुझ्या पाया पडते. आता तिच्या त्याच्या पाया पडावा असा तो मोठा असतो. आणि पाया पडणारी आई एवढी साधारण असते. सकळ विद्याची दुरे जी का हो. माणसाच्या बाबतीमध्ये आई वडिलाच स्थान तरी केवढं मोठ आहे आपण मानतो काय मानत नाही तो भाग. आणि आईच मोठ स्थान बाई मानू देत नाही ही अर्थ कोण मानू देत नाही. पहिली बाळ दशे आई बाळ हिची दिसे ते सरे. मग स्त्री मावसे भुलून विठाला विठाला सर्व तीर्थापेक्षा पवित्र असलेली माता. सांगू का आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संन्याशी हा सर्वश्रेष्ठ मानला गेला. चार आश्रमात मोठा अधिकार संन्यास. देवाला देखील नमस्कार करायचा नाही हा अधिकार. तर तो नारायण स्वरूपच आहे. पण त्याने देखील मातेच्या पाया पडलं पाहिजे असा आईचा अधिकार. विठ्ठला विठ्ठला अशा त्या आईचा अधिकार आहे. पण एवढी थोर असलेली आई आपल्या लहान मुलाला असं म्हणते बाबा अरे बाया असं करू नको मी तुझ्या. तसं हे संत महात्मे जगाने ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवा यापेक्षा थोडं पुढे जाऊ सांगू का. देवानेही ज्यांच्या पाया पडला. अनुव्रजाम्यहं नित्यं पुयेत्यघ्रि विनुधि. विठ्ठला विठ्ठला संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. पुढे माझा काय तेथे माझा काय कोणतो व्यापार महिमा. निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पुरा.
आता देव ज्यांना दंडवत घालतो असे संत सकळाच्या पाया मागे संत महात्मे किती खाली येतात संतांचा संबंध देवाबरोबर का समाजाबरोबर हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय संघ प्राप्तीप्रमाणे आला तर सांगायचा प्रयत्न करू तूर तुम्हाला एवढं सांगायचं आहे की देव ज्यांना दंडवत घालतोय अशा संतांचा अधिकार असताना सुद्धा बहिर्मुख जीव चिलम ओढणारे पत्ते खेळणारे बहिर्मुख कसे तरी वागणारे जीव त्यांना तुकोबारासारखे सकळाच्या पाया माझे पाया पडून शिकवण्याची काय आवश्यकता आपुलाने चित्त शुद्ध करा शुद्ध करायचा खरा अर्थ असा आहे की जीवनात आपणास आवडावं काय आपण करावं काय हे कळण्याकरता सुद्धा चित्त शुद्ध म्हणून चित्त शुद्ध ठेवून कारण काय आरसा जसा असेल त्याप्रमाणे त्याचा चेहरा समोर दिसतो चित्त शुद्ध असेल तर हित काय ना हित काय हे कळेल चित्त हा आरसा मलिन आरसा आहे मग मलिन गोष्टी दिसतात तसं आपलं चित्त शुद्ध जर असेल तर शुद्ध परमार्थ आवडेल चित्त अशुद्ध असेल तर अशुद्ध प्रपंच आवडेल शुद्ध करून हित ते करावे आयुष्याचा नाश करू नका याचा अर्थ आयुष्य सार्थ करा पण सार्थक कशाने होईल ही तिसऱ्या कडल्या बोलत हित ते करावे आपलं हित केलं पाहिजे आणि हित साधायचं असेल तर हित कशात आहे सत्ता संपत्ती संतती यांच्या प्राप्तीत नाही मग हित ते करावे देवाचे सगुण निर्गुण नाम या गोष्टीच चिंतन करत राहा करून या मन शुद्ध भावे मात्र मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणत्या तरी कारणा करता नाही तर त्याच्या अंगी करता मन शुद्ध भावे अभंगाच्या शेवटच्या पर्यंत की मला आपल्या आयुष्याकडे पाहून एवढीच गोष्ट सांगायची की कोणताही व्यापारी तोट्याचा व्यापार करत नाही तुटीचा व्यापार करत तो नफ्याचा म्हणा लाभाचा व्यापार करत तस अमोल अशा स्वरूपाचं हे आयुष्य देत असताना याच्या मोबदल्यात मिळालं काय हे तरी तुम्ही चांगलं पा तुका म्हणे लागो होय तो शेवटच्या करत म्हणतात एवढंच मला सांगायचं करा लाभ होईल असं का केवढी वस्तू आपल्या हातातून खर्ची पडत आहे आणि हिच्या मोबदल्यात मिळत काय ते काय मिळत आहे तुका म्हणे लाभ होईल तो व्यापार करा फार काय शिकवावे यापेक्षा अधिक काय शिकवावं लौकिकामध्ये मनुष्य पैशाच्या बाबतीमध्ये ती वाढेल कसे ते पाहतो त्याचं योग्य फळ मिळेल ते पाह तसं आयुष्यासारखी अमोल किंवा महत्वाची देणगी आपण देत आहोत दान करत आहोत त्याच आणि त्याच्या मोबदल्यात मिळालं काय भोग्य जात जे तुले
फिर एका देहाच्या निकिला लागले आणि ते हंतवासे पडले काळाचे तोंडी शरीराने अविनाशी वस्तू मिळवायची असं त्या वस्तूचं मोल म्हणजे हे शरीरात हे आयुष्य मग कडू होऊन गेलो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद आणि ते आयुष्य आपण क्षणिक भोग देणारे नव्हे जन्म जन्मांतराच्या अनर्थाच्या दुःखात पाडणाऱ्या भोगामध्ये घालवतो पण हे भोग पुढे काय करणार विषय सेविता गा जन्म मरण जन्म मरणाचं दुःखच हे देणार आहे त्या राजे साहेबाकडे म्हणजे राजाच्या घरी दासी म्हणून काम करण्याची बाई राणीचा थाट राजाच्या ठिकाणी काही केलं असणार साधं श्रीमंत घरामध्ये सुद्धा त्या त्या घरच्या स्त्रिया मोठ्या वैभवात राहतात अलीकडे श्रीमंतीची एक व्याख्या करावी लागते थोडीशी श्रीमंत कोणाला म्हणायचं भोतळा साहेब बरं का ज्याने त्याने स्वतःच काम स्वतः करायचं नाही त्याला श्रीमंत दुसऱ्याकडून करून घेत राहायचं अगदी स्वयंपाकही दुसऱ्याकडून फार काय देवपूजा ही दुसऱ्या घर स्वच्छ करायचं ती एक श्रीमंतीची आहे त्यामुळे ही जी दासी होती ना तिथे काम करणार तिने सकाळी उठल्यापासून तर रात्रीच्या सर्व झोपण्याधिकापर्यंत राजेसाहेब राणीसाहेब सर्व सर्वांना झोपी घालायचं त्यांची अंतर्ण करून द्यायची त्यामुळे त्यांचं शय्याग्रह त्यांचं स्वयंपाकग्रह त्यांचे बैठक घर हे सगळं तिच्या डोळ्यापुढे राहायचं याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी घडतात त्या गरीब कष्टाळू काम करणाऱ्या माणसाचा आत्मा वेगळ्या रीतीने जरा जळत राहत आणि मला वाटतं त्याच्या मनाचा भंग या घराच्या फुटण्याला कारणीभूत होतो विठ्ठला प्रामाणिक असलेली योग्य बाई पण जेव्हा ते सगळं करायचे ना ते लोक जेवण खाण उरकत असले राणीसाहेब राजेसाहेब तोपर्यंत त्यांच्या त्या शय्याग्रहामध्ये बैल ते त्याला आपण फलंदावर गाडी टाकणं त्यावर गाडीचे टाकणं त्या करणं अगदी आयतेच राजेसाहेब आणि राणीसाहेब त्या फलंदावर जाऊन झोपावेत अशी व्यवस्था तयार करून ठेवायची मग तिने पटवून जायची हे रोज करत असताना या दासीच्या मनात असं आलं की आपण किती करंट नशीब घेऊन जन्माला आलो आपल्याला या गादीवर झोपता येत आपल्याला झोपायला सतरंजी नव्हे साधं तरळ बघायला आपण म्हणतो काही ते मिळत नाही आणि या राणीसाहेबांना या राजेसाहेबांना तो गादीच्या काय मखमली असायला तिची ती कपडे काय याच्यावर अंग टाकलं की झोप कशी लागत असेल झालं असा बऱ्याच दिवस विषयाचा तो ध्यास मनात राहिला आणि एक दिवस त्या दाशीबाई दाशीला काय वाटलं कोणती म्हणाल ठीक आहे अजून राणीसाहेब राजेसाहेब यायला तसा बराच उशीर आहे झोपल्यानंतर अंगाला ही त्वचा किंवा त्वचेला हे कसं लागतंय मखमलीचा गालीच्या एवढं पाहायला काय हरकत आहे आणि म्हणून ती बिचारी दाशी त्या अंथरुणावर नुसती पडली सोडून पाहिलं पण दिवसभर काम करून शिनवटलेली होती ना असं चांगले कपडे अंगाला लागल्या बरोबर असं म्हणतात गरीब माणसांना झोप आपोपही येत असत नव्हे अगोदर त्यांना झोप येते मग ते जमिनीवर पडत काम करणारे माणसं न काम करणारी माणसं ते अगोदर जमिनीवर पडतात आणि मग झोपीची वाट पाहतात नागपूर करून कोंडळी करून या दाशीला मात्र झोप लागून गेली राणी राजे वगैरे हे या शय्याग्रहात येण्याच्या अगोदर आपण उठून जाऊ या धारणेने झोपलेली पण झोपच लागल्यामुळे आता नाही लज्जा योगायोगाने राणी साहेब आल्या
आणि ती राणी आल्याबरोबर तुला अपमान वाटला की ही दासी आज माझ्या पलंगावर पोहोचली. तिने हाक मारून उठवलंच नाही. राजेसाहेबांचे चापकाचे फटके होते. आणि मारूनच तिला शब्द उठवलं. ती खडबडून जागी राहिली. खडबडून जागी पण राणीने तिला ते चाबूक ते फटके मारण्याचा परिणाम तिच्या मनात वाईट वाटून तिने रडायला पाहिजे होत ना. तर तिचे चित्र मात्र वेगळं झालं. ती रडण्याच्या ऐवजी हसायलाच लागली. राणीला मग आणखी आपण म्हटलं ती होती जरा मुद्दम हसते की काय वसुता मार दिल्याच्या नंतर रडावं का हसावं. रडायला पाहिजे होत पण ती हसायला लागलं. मग राणीने विचारलं या दाशीला तुला हसायला काय झालं. ती म्हटली मला याचं हसू येत नाही की 5 मिनिट फक्त झोपून पाहायला मी गेले तर या पलंगाने मला एवढी शिक्षा दिली. तुमचं तर याच्यावर झोपून झोपून आयुष्य चाललं तेव्हा तुमचं पुढे कसं होईल याची काळजी. आणि पदरात काहीच पडणार. मग मी शब्द म्हणून गेलो भोगे जात जेतुले ते एका देहाच्या निपिया येतो असे पडले काळाचे तोंडी हातो पाच मिळावा शेखी अनुसरेल पंचत्वा पुढे का ते वेळी केला के दिवसावा सिना पुला. आयुष्यभर हे भोग भोगण्याकरता केलेला श्रीम कुणाला विचारायचा नका करू ना. बरस चिंतन अजून आपल्याला करण्याचा प्रयत्न करता येईल आणि त्याकरता पुन्हा कल्पनाची संधी आहे. म्हणून अगदी आरंभी सांगितल्याप्रमाणे प्रवासाधिकाचा खूपच चिन्हवाचा पण नियोजित कार्यक्रम करण्यात म्हणजे इच्छा असून सुद्धा नाही म्हणता असं वाटत नाही म्हणतो ते कारण नियोजनात म्हणा पत्रिकेत म्हणा सापडतात कसली पाहिजे की नाही कोण जरी मला त्यात असेल लिहिलेली त्या पत्रिकेने तेव्हा त्याच्यात सापडलो होतो आपल्याकडे ते जांभूळ जसं वजनात सापडलं म्हणजे आता चिर म्हणतात की खाणार म्हणजे तसं तुम्हाला आता इच्छा असो अथवा नसो शक्ती असो अथवा नसो उभं राहावं या न्यायाने उभा राहिलं होतं. त्याचा पुन्हा उद्या दिवसभर काही विश्रांती जर घेतली आणि घडे रस्ते हरकत नाही मानायला तर आणखी महाराजांच्या या अक्षराचं चिंतन त्यांच्याच ठिकाणी अनन्यता ठेवून करण्याचा प्रयत्न. उठो बार पुराई देव दुर्लभ अशा व्यक्तीचा मोठा महत्वाचा मनुष्य देह तो मृत्यूलोकातील हा मनुष्य देह ज्या देहाकडे पाहून स्वर्गातील देवांनीही लाळ ओतावी असा मनुष्य देह आपल्याला मिळाला असताना आणि ज्या देहाचं मोल भगवत प्राप्ती असा असताना भोग प्राप्तीतच आपण ते आयुष्य घालवतो व्यर्थ घालवतोय तसा व्यर्थ नाश आपल्या आयुष्याचा होऊ नये याची दखल प्रत्येक मनुष्याने घेण्याची गरज आहे आणि त्याकरताच नाम सप्ताहाच्या शिकवण आहे. विठ्ठल पुढे उपदेश नका करू नाशा आयुष्याचा सकाळच्या पायामध्ये दंडवत अपुलाले चित्त शुद्ध करा शीतते करावे देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध भावे मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे
सकळाचा पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करावे. थंडीचं वातावरण असल्यामुळे टाळी वाजवा असं काही सांगण्याचं सांगावं असं वाटत, कारण थंडीच्या मुळे बहुतेक माणसं आपले कपड्यात गुंडाळलेले किंवा बांधून घेतलेले हात मोकळे करायला काही तयार. आता मुळीच कीर्तना करता थंडीच्या वातावरणाने न आलेल्यापेक्षा आलेली मंडळी नक्कीच बरी. काही बिचारे मंडळी घर सोडलंच नाही थंडीमुळे. मग ज्यांनी सोडलं त्यांना एवढी शिक्षा कसा असं वाटतं. म्हणून टाळीनं वाजवावे असं काय आधी आग्रहाने सांगत नाही. हात बांधून गप्प शांतीनं बसलं की थंडी किमान वाजत नाही अशी माणसं. खरं तर थोडं नेट देऊन टाळी जर वाजवली तर थंडी पळेल असं वाटत, राहणार नाही. कामाने थंडी जात असते आणि काम न करता गप्प बसलं तर नसलेली थंडी जवळ येईल. आणि मग नुसती थंडीच येते असं नाही तर थंडी पण येईल. पुन्हा एकदा सगळ्यांनी मनावर घ्या, एकदा सुरुवात करून देईपर्यंत तर टाळी वाजव. सुरुवात चांगली झाली की मग न वाजवली तर चालेल. आणि मला असं वाटतं टाळी वाजवण्यापुरतेच कपड्यातून हात बाहेर काढायचे. भजन संपलं की पुन्हा आपला गारुड्याचा साप पेटारत गेलं तरी काय हरकत. पिठाला हरठाला सहाने लोकांनी मनावर धरलं. हा फळे सुद्धा नाही आलो. आता किती जण टाळे वाजवतील बघूया. मला असं वाटतं की आलेल्या एकाही माणसाचा हात रिकामा राहू नये. आता भलेही हा आग्रह माझा ज्यांना हात आहे त्यांच्या हात बसलेल्या माणसाने मुळीच टाळी वाजवू नका. माझा आग्रह नाही त्यांना मी विनंती करतो, पण ज्यांना हात आहे त्यांनी तर वाजवा. उठाला नाहीतरी ही मंडळी म्हणतच आलेली सारखी की काटोल गावामध्ये हा सप्ताह हा पहिलाच आहे जवळजवळ. तर पहिल्या सप्ताहाला अशी सगळ्यांनी प्रगती आपण अपेक्षाही करू शकणार. तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगावर कालच्या कीर्तनात आपण काहीशी सेवा केली, प्राथमिक सेवा. आणि महाराज या अभंगाच्या द्वारा तुम्हा आम्हा सर्व जीवांना उपदेश कर. आता तरी पुढे हाच हा उपदेश. जगात सल्ला देणारे फार मिळतात, भांडण करणारेही बरेच असतात, प्रसंगी बोलणारेही मिळतात, पण उपदेश करणारा मिळणं कठीण. जो उपदेश करतोय एका संस्कृत वाक्यामध्ये फार सुंदर असेल, हितम मनोहारी च दुर्लभम वचः. आपल्या हिताच आणि आपल्या कानाला गोड लागणार वचन बोलणारा हे वचन ऐकायला जगतात दुर्लभ. अहिताची वचन ही फार अहितप्रद आणि पुन्हा कदाचित गोड आहे लागणार. तंबाखू घ्या, बिडी घ्या, अमुक करा, ही वचन तशी हिताची आहे का अहिताची आहे?
आणि म्हणणारे माणसं कठोर शब्दाने म्हणतात का गोड शब्दाने म्हणतात घ्या म्हणून हितप्रद नसलेली पण गोड असलेली वाक्य जगात बोलणारे फार घेता का तो बापू घेता कळून मोठा आर्जवण म्हणतात ती माणसं आणि ही व्यसनात गुंतलेली माणसं काय असेल कोण जाणे मोठी माणुसकीची माणसं आहे बिचारे एकटे कधी खाणार नाही तंबाखू खाणार एकटा खातील पिढी पिणारा एकटा एक दुसरी तरी देतो नाही तर जी पेटवलेली ती सुद्धा स्वतःची घ्या आपण घेता येता घेता असं वाटत रे बाबा वाईट होते तर तुझा तूच का रे खाते पण ती माणसं शेजारी बसलेल्या प्रवासात एखादा अनुभव येतो सगळ्यांना शेजारी माणसं तुम्ही तंबाखू घेता का असं वाटतं काय माणुसकी याची वाया चालली त्याच्या उलट विचार एखादा आपला वारकरी हरिपाठ वाचत असला तर तुम्ही वाचता का असं काही दुसऱ्याला म्हणू तुम्ही लिहिता का तुम्ही वाचताय का त्याचा तोच नित्य नेता आणि म्हणून काही नास्तिक लोकांना तर असं वाटतं की ही व्यसनी माणसं जेवढी माणुसकीची आहे तेवढी वारकरी सुद्धा माणुसकी दाखवत नाही वारकऱ्यात एक असा नेहमी म्हणतात की पंढरी आळंदीमध्ये गंध लावण्याकरता एक मनुष्य दुसऱ्याला गंध देत नाही एखाद्या आपण क्षेत्रात जर आंघोळ केली एखाद्या वारकऱ्याला गंध दिला असला तरी तो देत नाही आणि तंबाखू खाणारा मनुष्य न मागता सुद्धा देव घ्या कोणी देव घ्या कोणी तंबाखू घ्या कोणी न मागताही देतो माणुसकी दिसते कोणामध्ये आपात रमणीयत्व दिसताना एक गोष्ट गोड दिसते एक गोष्ट कृती दिसते पण खऱ्या अर्थाने दोन्हीही एकमेकाच्या त्या विरुद्ध आहेत विठाला एक जण दुसऱ्यास गंध देणार नाही त्यात खरी माणुसकी आहे त्याचा हेतू हा आहे की हा आयता गंध दुसऱ्याकडे मागतो हरिपाठ दुसऱ्याकडे मागतो तर हा असाच आळशी नाही गंध जवळ ठेवणार याला आता न दिला तर हा स्वतःचा गंध आहे स्वतःचा आयता कसं त्याच्या न देण्यामागे कळक आणि तंबाखू खाणारा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये म्हणतही असला दुसऱ्याला घ्या तर त्याच्या त्या गोड बोलण्यामध्ये सुद्धा मोठा स्वार्थ मिसळी माणसं याला त्याला घ्या म्हणतात याचं कारण आहे ते आपले सभासद वाढवण्याचा प्रयत्न करतो आपण खातो तसे यांनी खाऊ आपण विठाला विठाला आपल्याला या व्यसनाने अधोगतीला जायचंय तसं एकटे न जाताना यांना घेऊन अशा रीतीनं जात म्हणून न मागता ते मिळेल आपल्याला पण हिताचा आहे का हा प्रश्न माझं वाक्य जे पुढे मी म्हटलंय हितम मनोहारीच्या दुर्लभच्या हिताचं आणि मनोहर सुंदर अशा रीतीचं वाक्य जगात सुंदर असतील पण हिताचं आहे चला सिनेमाला चला तंबाखू खायला चला आणखी काही करायला गोड बोलत असतील पण हिताचं आहे का ते बरं काही माणसं तसं हिताचंही बोलतात पण तितकंच कठोरही बोलत असं चांगलं सांगायला तुझा बाप बसला का असंही बोलणारी माणसं आणि चांगलं सांगतो हिताचं सांगतोय दुसरं कोणी सांगणार नाही हो कठोर आहे हिताचं पण कठोर अहिताचं पण गोड किती झाले दोन प्रकार आहेत अहिताचं आणि कठोर हितही नाही आणि कठोरही निकवड्या निपुरा पुबगीचे जीवी सोयरा एक संतांच्या जीवनातीलच असे शब्द असतात की ते हितप्रदही आणि गोड या अभंगामध्ये हित ते करावे देवाचे चिंतने हितच आहे आणि गोड किती
काळाचा पाऊस असे सुंदर सुंदर एक प्रकारच्या अभंग आहेत की हिताचा उपदेश पण तोही गोड भाषेने अत्यंत मृदू भाषेने आणि अत्यंत विनवणे कर जोडून विनवितो तुम्हाले तुम्ही हिताचं चिंतन तर सांगितलंच पण हा तो जोडून सांगण्याची काय कड जोडून विनवितो तुम्हा तुकोवर अन्य ठिकाणी लागोनिया पाया विनवितो मला वाटत कान्होबरांचा पुन्हा असाच नम्रतेचा उपदेश विनवितो सकळा जना संत वाङ्मयातली अशी सर्व अक्षर हिताची आणि मनोहर सुंदर अशा स्वरूपराज ज्ञानेश्वरीचा प्रेक्षकाचा प्रश्न शांताची या घरात अद्भुत आला आहे तेराही रसा पांतिकरा झाला माणूस साधू संतांच्या वाङ्मयामध्ये असा एक विशेष सैद्धांतिक आणि साहित्यिक नुसता सिद्धांत नाही त्याच्या मुलीला काव्य साहित्य दृष्टांत उपमा अलंकार बर केवळ साहित्य आणि सिद्धांताचा अभाव असेल साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसे लावण्य गुण पुळवती आणि पतिव्रता उठाला या संत महात्म्यांची अक्षर वाङ्मय ही या मृत्युलोकातील अखिल मानव जातीची शाश्वत संपत्ती एकाच वाक्याचं चिंतन फार वेळ करावं लागलं त्याला मानव जातीची संपत्ती शाश्वत संपत्ती मृत्युलोकातील सर्व मानवांची ही महाराष्ट्रापुरती ही नाही महाराष्ट्रात जन्मली पण महाराष्ट्रापुरती नाही आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीट संतांच्या जीवनामध्ये जी भाषा आहे ती जगाच्या संबंधीची विश्वासंबंधीची भाषा आहे वाद विलास विस्तार गीतार्थीशी विश्व आनंदाचे आवारू मांडू जगा सर्व भूतांचे ठाई द्वेषाते नेनेची कही आपपर नाही चैतन्या जैसाल थार आपपर करायला तेथे वावच असावी आणि म्हणून तर या जगात कायम स्वरूपाचं सर्व जगाचं हे मान्य आहे संसारी माणसं मेल्यावर जगतात म्हणण्यापेक्षा जिवंत असतानाच ते समाप्त याच कारण स्वार्थाने आणि अपपर भावाने व्यापलेलं किंवा माखलेलं ते जीव हा आपला अर्थ हा माझा हा दुसऱ्याचा अंगणामध्ये तशी सगळ्याच बायांची मुलं खेळत असतात लहान लहान त्यात एखाद्या आईचं लक्ष गेलं आपलं कार्ट उन्हाळ्या उन्हात खेळतोय त्याला ऊन लागली ताण लागली ती कळकळी त्याला बोलवते वाळ्या तू इकडे तो बाळ्या समाजवादी असतो तो आई एकटाच मी खेळतो का सगळेच मुलं खेळतात ती सरळ म्हणते ते मरू दे तू ये ती मेले तरी चालेल तू मात्र
सावली मध्ये खेळण्यासाठी लागता कामा म्हणून बिचारी आई ती त्यांच्या त्याच्या तिच्या जीवनापुरतीच आहे, नंतर तिची किमती नाही राहत. महात्मे प्राणी मात्रांची माता, तू संत माय बाप कृपा अवतार, महात्मा तुम्ही संत माय बाप आईच हृदय. पण आईची जरी उपमा दिली तर ती अपुरी पडते. आईला करू ना, आईच्या ठिकाणी दया आहे, पण आपल्याच लेकरा पुरती असते, दुसऱ्याच्या लेकरा पुरती नाही आहे. कशाला सकाळच्या प्रहरी आईला जरी दूध भाकरीचा काला सगळ्या घरातल्या मुलांना देण्याची एक काम वाटत नाही. कुटुंबाचं खटल्याचं घर असलं की एखाद्या बाईने लहान लहान मुलं आहेत त्या सगळ्यांना दूध भाकरी खाऊ घालावे असं ग्रामीण भागात घरचं देऊन दूध असेल. खेडेगावामध्ये मुलं खेड्यातील बिचारी खेड्यात राहतात पण सकाळी दूध भाकरी खातात. शहरातली भाग्यवान मुलं ती शहरात राहतात पण सकाळी ती चहा आणि पाव खातात दूध भाकर. त्यांचा ताट आहे, त्यांना दूध भाकर खायला पण त्यांनी प्रत्येक चहा आणि पाव मिळतो. चहा आणि पाव लहानपणीच वाटायला पाव आला मला वाटत, त्यामुळे त्यांचं आयुष्यही बुद्धी पाव शरीर म्हणून महात्मा गांधींचं एक वाक्य आहे की आमचा खरा भारत पाहायचा तर मुंबई पूर्ण कापव, नागपूरही पाहूया. भारतातील लहानात लहान खेड जिथे असेल तिथे देश दिसतो. भाकरी काला आता त्यात मुलं दोन जावांचे तीन जावांचे दोन चार जावा घरामध्ये असतात, त्या सगळ्यांची मुलांनी एकदम बहिणी नाश्ता द्यायची आणि ती लहानच मुलं असल्यामुळे बहुतेक एका ताटात बसायला ना म्हणत नाही. एका ताटाचे अनेक ताटं करायला मोठं व्हावं लागतो. ते कळलं तरी कोण मोठं होण्याचा गुण कोणता, एका ताटाचे एका घराचे अनेक एका शेताचे अनेक शेत. लहान आहे तोपर्यंत सर्व समदृष्टी सगळे एका ताटात. लहान लहान मुलं एक दोन भाकरी चुरल्या, त्यात दूध टाकलं रे टाकलं, पण या सगळ्यांची भांडणं होऊ नये त्यांना चुरून दिलं जावं याकरता त्या चारही जावातील एखादी बाई जीव घालत असत आणि त्यावेळेला तिची समदृष्टी पाहावी. ती जास्तीत जास्त दूध जास्तीत जास्त भाकरी आपल्या मुलाच्या बाजूला लोटायचं, ती त्याला न कापचे मिठाला हवी. अनेका बाळावरी म्हणून साधूंना आई म्हटलं जातं पण ती उपमा देखील कमी पडत. पण निर्लोभ माया निर्लोभ प्रेम ती मुलावर करते, दुसऱ्यावर नका का करेना. तेवढ्याच अंशामध्ये संतांना तिची उपमा होती. तेव्हा आपल्या कृताच पाहणारी ती आई. संत मात्र सर्वच जीवांना डोळ्यापुढे ठेवून नका करू नाश.
मात्र एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या पुढे या चिंतनात येणार आहे. हा तुकोबाला उपदेश करत आहे. मग असे म्हटल्याप्रमाणे पाया पडून उपदेश तुकोबाराय सारख्यांनी पाया पडावं, पण कुणाच्या? हे लोटांगण, हे दंडवत ज्ञानराज माऊली सारख्यांना जर घातलं असतं तर प्रश्न. पायीची वाहन पायी वरीस, पण तुकोबारायांचा हा दंडवत त्या लोका करताय की जे आयुष्याचा नाश करू लागलेले आहे. कुठाला? महाराजांचा दुसऱ्या बाजूने अधिकार तुकीता तुलने. ज्या जगद्गुरु तुकोबारायांची योग्यता तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका असे आले म्हणजे राजेश्वर भट्टांच्या तुका विष्णू देवाच्या तुलनेला आलेले तुकोबार, आणि त्यांनी या प्राणमात्रांच्या आणि आयुष्याचा नाश करणार आहे. कोण अगदी टाकाऊतील टाकाऊ अशर्तीचा मनुष्य, पण सकळाच्या पाया माझे, आणि त्यांना जीवापासून केला गेलेला उपदेश किती जीवापासून असला आता तरी पुढे अगदी ज्यांचं आयुष्य वाया जात चाललेलं आहे त्यांच्या करता आता तरी मागे गेलं तर मागील परिहार पुढे. अर्थात मागे जे आयुष्य गेलं असेल अज्ञानामध्ये न कर ते जाऊ द्या, पण आता तरी पुढे हाची. तेव्हा असा उपदेश तुकोबाराय करतात गोष्ट केली, पण या उपदेशाला देखील एक शास्त्र. उपदेश कुठे करावा, उपदेश कुणाला करावा, कोणता करावा, त्याला शास्त्र अशा रीतीच असा नियम आहे की जो आपल्याला तिंदा लोटांगण घालत विचारण्यासाठी आला त्याला उपदेश कर. जो विचारतच नाही, जो वाराच लागू देत नाही त्याला उपदेश करता कामा नाही. ना प्रत कटते नचान्यायेन पुच्छतः जानन अभिहि मेधावी जडव लोकमाचरे पृथला विष्णु. ज्ञान जरूरच सांगावं, उपदेश करावा, पण जो विचारण्यासाठी येतो महाराज सांगा. आपला श्लोक प्रसिद्ध आहे, तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. उपदेक्षन्ति ते उपदेश करतील, ज्ञानीनस तत्वदर्शिना ते संत ते ज्ञानी ते तत्वश उपदेश करतात, पण कुणाला? तद्विधि प्रणिपातेन. नुसता शरण जा असं नाही, साष्टांग प्रणिपात करून संतांची शरणागती त्यांना केलेला दंडवत किती नम्रतेचा असावा. प्रणिपातेन आणि प्रणिपात करून गप्प बस असं नाही, परिप्रश्नेन तो आला साष्टांग दंडवत घातलं आणि नुसता बसून राहिला, त्यालाही तोंड उघडता कामा, त्यालाही ज्ञान सांगू नाही, त्यालाही उपदेशाची बाजू फार नाजूक आहे. तो कळकळीने म्हटला पाहिजे, महाराज मी आपल्याकडे विचारण्यासाठी आलो, नाहीतर पुण्य होण्यासाठी येणारी माणसं बरी. साधूचं दर्शन घेतलं पुण्य होत,
पण अगदी जवळ जाऊन एखाद्या प्रश्नाचा उलगडा करून घेण्याचा प्रयत्न. पिसले म्हणून पाय पडणारी मंडळी आम्हाला अनुभव पाहिलं रे पाहिलं की माणसात झुंडीने म्हणा गर्दीने म्हणा दर्शन घेण्याचा प्रयत्न. आणि एरवी सवड जरी असली तर आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे येऊनच मुद्दाम दर्शन घेतलं अशी माणसं किती दिसतात म्हणून पाया पडणं वेगळं, आपण जिथे आहोत तिथे येऊन पाया पडणं वेगळं. तिथे येऊन पाया पडल्यानंतरही एखादा नाजूक खरोखरीच असलेला प्रश्न काय करणं विचारणं आमचं तर त्या दृष्टीनं बरंच या दृष्टीनं भागतं की विचारणारी माणसं फार मिळत नसल्यामुळे तेवढी काळजीच राहत नाही कोण काय प्रश्न विचारेल काय नाही. मला वाटत या दृष्टीनं बऱ्याच तुमच्या मधलं वाटत असेल की महाराजांना असा त्रासच द्यायला नको विचारायचं. खरी ती शंका यावी तो प्रश्न यावा विचारलं हो जावं हाताचा. आणि मग असं विचारल्याच्या नंतर या ज्ञानी पुरुषाने काय करावं उपदेश करावा. तो कारणी लागतो तो उपयोगात येतो. अलीकडे बऱ्याच बापांची अशी तक्रार आहे की काय करावं महाराज मुलं ऐकतच नाही. वडील सारखं सांगितल्याशिवाय राहत नाही आणि मुलं ऐकत नाही का ऐकत नाही हो विचारल्या वाचून सांगतात म्हणून का विचारल्यावर सांगतात म्हणून का ऐकत नाही. ते विचारो न विचारो हे मोहाच्या पोटी सांगतच राहत. सकाळी उठले उठले बा असं करावं तसं करावं तुम्हाला विचारलं कुठे पण त्यांनी आलं हो विचारल्या वाचून सांगत राहिला की त्याचा उपयोग म्हणत असो. वापसा आला म्हणजे बी पेरावं का जमीन असली म्हणजे बी पेरावं का बी तयार असलं का पेरून द्यावं. बी आणि जमीन दोन्ही आहे पण वापसा नसेल तर तसा गुरु आणि शिष्य दोन्ही आहे. जिज्ञासाचा वापसा न लागला तर विचारण्याची इच्छा न झाली तर असूनही उपयोग. घरगुती दृष्टांत द्यायचा घरामध्ये पोळ्या करण्याचं पीठ पाहिजे तेवढा आहे. पीठ असलं म्हणजे पोळ्या करावा का पाहुणे आले तर करावा. पीठ असलं तर करावं का पाहुणे आले तर लग्न झालेलं होतं नुकतं मुलीच आणि एक पोतभर पीठ घरात शिल्लक पोळ्याच. बाईने जो पोळ्या करायला सुरुवात केली पहिली पाटी दुसरी पाटी तिसरी पाटी आणि एकूण ती एक मुलगी ती लग्न होऊन सासरी गेली. बिचारे हे दोघच राहिले टिकोबा टिकाई विठ्ठल रुक्मिणी सारखे अगदी दोघे. बरं झालं लवकर म्हणा दोन तीन पाट्या झाल्यावरती मालक आले. ते म्हटले आज घरात तर पाहुण्याचा पत्ता नाही येणे तर पीठ पोळ्या करायला सुरुवात केली ढीकचे ढीक केला. अग म्हटलं एवढ्या पोळ्या कशासाठी ती म्हटली पीठ आहे करून टाक. पीठ असलं म्हणजे त्याचा नुसता नाश होईल पोळ्या खायला कोण किंवा उपदेश ज्ञान असलं म्हणजे करावं असं नाही. पुढचा अनन्य भावाने विचारणारा मिळाला भगवंताचं भाग्य अर्जुनासारखा मिळाला नाही प्रपश्चादि मम आपण उद्या यछो कमुच्छोषणम इंद्रिया अवाप्य भुवाम मसपत्न वृद्धम राज्यं सुराणा. जेव्हा स्वर्गाधिकाच राज्य प्राप्त झालं तरी माझ्या जीवनातला शोक नष्ट होणार नाही याकरता तू आम्हाला कार्पण्य दोषोपहत स्वभावा त्वां धर्म समूळ चेता यश्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे संस्कारि मां पिठाला.
आलेला जो मी त्या मला तू ज्ञान सांग असा जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारला तेव्हा भगवंताने मग मुखवलं अशा व्यक्तीचा उपदेश तस या संतांनी जो जगाला उपदेश केला ते जग यांच्याजवळ विचारायला आलं होतं केलं चरित्र आपण पाहिली तर त्या काळात जग यांना साष्टांग दंडवत घालत होत म्हणण्यापेक्षा जग पाठ फिरवत होत जग निंदा करत होत जग उपेक्षा करत होत देता येईल तेवढा त्रास अथवा दुःख देण्याचा प्रयत्न करत होत विठ्ठला यांच्याजवळ गेलं म्हणण्यापेक्षा जगाने उपेक्षाच जगाने त्रास जिथे उपेक्षा करण्याची स्थिती तिथे विचारायला जाणार कुठे मग जगाने न विचारता सुद्धा ज्ञानात सांगणारे उपदेश करणं हा शास्त्राचा अवमान शास्त्राचा नियम आहे ना प्रत्येक कशाचे मला जर ज्ञान असेल तर ज्ञाननापी ही मेधावी जडवल लोक माचरे तरी देखील लोकात दगडासारखं पडून राहावं पण बोलू असा शास्त्राने करून ठेवलेला नियम आणि संतांचा दुसऱ्या बाजूने असा प्रवाह दिसतोय की जग विचारो अथवा न विचारो ते प्रपंचात गुंतल्यामुळे त्यांना न कळल्यामुळे अज्ञानी जीवांना काय विचारावं हेही कळत नाही त्यांची कळकळ डोळ्यापुढे ठेवून त्यांनी विचारण्याची वाट न पाहता विचारल्यावरच सांगतो त्याला गुरु म्हणावं शिष्याने जेव्हा विचारावं तेव्हा गुरुंनी आणि जगाने न विचारता देखील जगत कल्याणाचं आव्हान जगाला करत राहणं हे संतांचं कार्य उठाला मागितल्यावर जेवण मिळत त्याला हॉटेल म्हणतो बरोबर आहे ऑर्डर दिली मागितलं म्हणजे काय मिळत जेवण अलीकडे तर असा एक रिपोर्ट म्हणा बाकी आम्हाला ते कसा प्रश्न जेवढं जास्त जेवणाची किंमत आणि तेवढं मोठं हॉटेल तिथे मागून सुद्धा जेवण मिळत नाही मग तिथे माणसं का जातात तिथे गेल्याशिवाय मोठ्या ठिकाणी जाणं म्हणजे न मागचा तर मिळणारच नाही पण मागितल्यावरही मागितल्यावर मिळतो ते हॉटेल हॉटेलमधले माणसं पण घरी जर आई असली तर मुलाने मागण्याची वाट पाहते का आई मुलाने जेवण मागण्याची नाही तो जेवायला बसण्याच्या अगोदर तो त्याला भूक लागण्याच्या अगोदर त्याची भूक ते मातीशीच लागली काय म्हणे मज स्तन्य दे येवी उठाला मुलाने न मागता सुद्धा त्याची भूक आईला तसं जगाने न विचारता देखील जगाच्या कळकळीची हिताची कल्याणाची भूक संतांना लागली म्हणून विचारो अथवा न विचारो
आता तरी पुणे हाचे अशा रीतीने जगाची कळकळ घेऊनच अवतीर्ण झालेले संत असल्याने आणि हितप्रद मनोहर गोड चरित्रीचं वाक्य आणि शेवटी तुका म्हणे लाभ ही होईल तो व्यापार करा काय फार शिकवाल. मनुष्याने जो व्यापार करायचा आयुष्यात